नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर. धुळ्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स. अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा. भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांची तयारी सुरू, तर अजित पवार मतदारसंघामध्ये मेळावे घेणार. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची माहिती. अहमदनगरमध्ये उद्या ओबीसी एल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहणार. मेळाव्याची तयारी देखील पूर्ण. राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार. 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या. मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना सूचना. मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही. आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार. मागासवर्ग आयोगाकडून स्पष्ट. सोलापूरच्या माड्यामध्ये मराठा सर्वेक्षण अंतिम टप्प्यात. शेतीच्या कामांमुळे शेतकरी कुटुंबियांना प्राधान्य देत सकाळीच सर्वेक्षण पूर्ण. सोलापुरात वडार जन आंदोलनातर्फे चिंतन शिबिर संपन्न. शिबिरामध्ये समाजाच्या अस्मितेसाठी राजकीय मतभेद बाजूला सोडून एकत्र येण्याची हाक, तर वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याचीही मागणी. अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये दूध दरावरून मनसे आक्रमक. दुधाला 10 रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सत्यनारायणाची पूजाच घालत सरकारचा निषेध व्यक्त. मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते हे इच्छुकांच्या यादीत. पालघरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा जनता दरब्यात. नागरिकांनी दानवेंसमोर जिल्ह्यातील विविध समस्यांचा पाढा वाचला. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये 40,000 कर्मचारी लागण्याची शक्यता. जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत प्रशिक्षण सुरू. 20% राखीव मनुष्यबळ ठेवलं जाणार. ज्या भागातून कर मिळणार त्याच भागामध्ये विकास होणार. छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासकांनी जाहीर केली भूमिका. नागरिकांना कर भरण्याचं आवाहन केलं असताना देखील दुर्लक्ष होत असल्यानं पालिकेचा निर्णय. पुण्याच्या दौंडमधील पोलिसांच्या निवासस्थानासाठी 56 कोटींच्या निधीला मंजुरी. आमदार राहुल कुल यांची माहिती. नागपूरच्या रामदास पेठेतील नाग नदीवरील पूल अखेर खुला. 1 वर्षापासून अधिक काळ सुरू होतं पुलाचं काम. पूल सुरू झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. जायकवाडी धरणामधून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग. 15 दिवसांसाठी टप्प्याटप्प्यानं 1,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. 41,000 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार. रत्नागिरीमध्ये महावितरण कंपनीला ग्राहक मंचाचा दणका. रिडिंग न घेता वीज बिल पाठवल्यानं शेतकऱ्यांची तक्रार. शेतकऱ्याला 10,000 रुपये देण्याचे आदेश. सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे दूषित पाणी अंबडगावच्या तळ्यामध्ये. मनसे आक्रमक. दूषित पाणी सोडणं बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अहमदनगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित. मागील 48 तासापासून पाणी उपसा बंद. पुढील 15 दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 महिन्यांपूर्वी कापसाचे पंचनामे. अद्यापही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. शेतकरी हवाली. अमरावती जिल्ह्यात देखील सोयाबीनचे दर घसरले. फक्त तिवसा इथल्या केंद्रावरच सोयाबीनची हमी भावानं खरेदी सुरू. 3 तासात 200 क्विंटल सोयाबीनची खरेदी. नांदेडमध्ये आंब्याची झाडं मोहरानं बहरली. यावर्षी आंब्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता. आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बीडमधील पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या पिकाचं उत्पादन वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाशिकमध्ये अंधपणावर मात करत दाम्पत्यानं फुलवली द्राक्षांची बाग. शासकीय अधिकाऱ्याच्या उदासीन धोरणामुळे अंध दाम्पत्य मदतीपासून मात्र वंचित. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण. सोयाबीनला अवघा 4,200 रुपयाचा भाव. उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. लातूर जिल्ह्यातील 12 तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची पाठ. सरकारच्या खरेदी केंद्रावर बाजारामध्ये भावाप्रमाणेच तुरीची खरेदी विक्री. समान दरामुळे शेतकऱ्यांची खरेदी केंद्रांकडे पाठ. जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये तुरीला 7,500 रुपये भाव, तर चोपडा बाजार समितीमध्ये 18,900 रुपयांचा दर. तुरीच्या दरांवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. भंडाऱ्यामध्ये आकांक्षा धान खरेदी संस्थेकडून 6,032 कोटी रुपयांचा अपहार. पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार अध्यक्ष आणि संचालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल. नांदेडच्या अर्धापूरमध्ये केळीमध्ये आंतरपीक करून खरबुजाची यशस्वी लागवड.
खरबूज लागवडीतून शेतकऱ्याला 2 एकरमध्ये 4 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा. बुलढाण्याच्या हिवरा आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची महापंक्तीनं सांगता. 251 क्विंटल पुरी भाजीच्या प्रसादाचं वितरण होणार. एकाच वेळी 2 लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार. पुण्याच्या दौंडमध्ये मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचा घाट. शाळा प्रशासनाचा SRPFचा प्रस्तावाला विरोध. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसण्याची वेळ. वर्ध्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये 220 प्रकल्पांना मंजुरी. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये वर्ध्यात राज्यामध्ये 14 क्रमांकावर. पुण्याच्या बाणेर औंध रस्त्यावरील 80 झाडांची कत्तल होणार. रस्ता रुंदीकरण त्याचबरोबर पार्किंगसाठी कत्तल होणार असल्याचा आरोप. झाडांच्या छाटणीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं कॅन्सरनं निधन. 32व्या वर्षी पूनम पांडेनं घेतला अखेरचा श्वास. गर्भाशयाच्या कॅन्सरनं पूनम पांडेचं निधन.